शहरातील एसटी बस आगाराजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या सभोवताली ससंद भवनाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. 14 एप्रिलपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस असून महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि सभागृह परेश ठाकूर यांनी शनिवारी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण कामासाठी सभागृह परेश ठाकूर व सत्ताधारी भाजप आरपीएस संस्थांनी मागणी व आग्रह धरला. त्या अनुषंगाने या कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या 1 मार्च 2019 रोजी मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या सभेत निविदांना मान्यता देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊन मागील महिन्यात लोकार्पण झाले. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामाचे आयुक्त सुधाकर देशमुख व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक तेजस कानपिळे, शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे केलेले सुशोभीकरण अत्यंत विलोभनीय आहे. त्याच धर्तीवर 55 लाख रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होत आहे. या ठिकाणी ससंद भवनाची प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू असून त्यावर डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. तसेच महाड चौदार तळे सत्याग्रहाचे तैलचित्र या ठिकाणी रेखाटण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. आता पुढील 8-10-15 दिवसामध्येच आता 14 एप्रिल रोजी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. या जयंतीच्या निमित्ताने या इथे त्यांची सुशोभीकरण हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं या दृष्टीने या इथे आज आम्ही त्यांची ठरलेली होती आणि काम चांगल्या प्रकारे चांगल्या वेगाने आणि चांगल्या दर्जाचं असं इथं काम होताना दिसत आहे आणि या कामाबद्दल आम्ही समाधान आहोत.